महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज सकाळी राज्यपालांकडून राजभवनात शपथ घेतली. गेल्या 24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी शिवसेना राष्ट्रवादी पक्षांना राज्यपालांनी सत्ता स्थापनेबाबत आमंत्रित केले होते, परंतु कोणत्याही पक्षाने बहुमत सादर न केल्यामुळं राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. आज सकाळी अचानक राजभवनात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. राज्यातील जनतेच्या जनादेशाचा अपमान चालला होता. अजितदादा पुढे आले, त्यांनी विधिमंडळ गटनेता म्हणून आम्हाला पाठिंबा दिला आहे. संजय राऊत काहीही म्हणत असले, खंजीर कोण खुपसत होतं आणि दिल्लीत मुजरा कुणाचा चालला होता हे राज्याला माहीत आहे. आम्ही अखेर गोड बातमी दिली असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे दिग्गज नेते आमदार सुधीर मुनगंटीवार आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली. फेरबदल नाही, जनतेचा जनादेश हा भारतीय जनता पार्टीच्या सोबत होता. पण आमच्या काही मित्रांनी निवडणुकीच्या निकालाच्या दिवसापासून हा जनादेशाचा अपमान अनादर करायला सुरुवात केली. चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या जनतेला स्थिर सरकार हवं होतं. महाराष्ट्राची प्रगती व्हावी, उन्नती व्हावी, विकास व्हावा. छत्रपती शिवाजी महाराज जो आमचा आराध्य दैवत आहे, त्या आराध्य दैवताचं स्वप्न साकार व्हावं ही जनजनाची मनामनातली इच्छा होती. आणि त्या इच्छेचा आदर करत आज आम्ही सरकार स्थापन केलं. हे सरकार साधारणतः 170 पेक्षा जास्त विधानसभा सदस्यांचा पाठिंबा या सरकारला आहे. हे सरकार स्थिर आहे. 5 वर्ष जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, दीन दुर्बल शोषित वंचितांना न्याय देण्यासाठी, रयतेचा राज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, हे स्वप्न जनतेच्या सन्मानाचं, हे स्वप्न जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचं, हे पूर्ण करण्यासाठी हे स्थिर सरकार जनहितासाठी काम करेल. किसानों के सम्मान में, गरीबों के सम्मान में, माँ बहनों के सम्मान में, बेरोजगारों के सम्मान में ये सरकार पूरी शक्ति के साथ मैदान में या भावने 5 वर्ष काम करेल, पूर्ण शक्ति जनसेवा करेल. हा विश्वास मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला देतो आहे. एक सेवा करणारी सेवा करी युती आता आपली सेवा करण्यासाठी सज्ज झाली. देशातील राजकीय मंचावरील ह्या घडामोडी आहेत आणि भारतामध्ये आम्ही लोकशाही प्रणित आपली प्रणाली असल्यामुळं कुठं काय घडेल ह्याचा नेम नसतो. म्हणून असा प्रकार होऊ शकतो हे गृहीत धरावं लागतं आणि त्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये जी अस्थिरता होती, राष्ट्रपती राजवट लागण्याची वेळ आली होती, ती आता संपुष्टात आलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी पुन्हा शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी घेतली आणि हा पूर्णविराम लागलेला आहे अस्थिरतेचं. आणि ह्या देशात म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे सरकार स्थापन करणं हे नवीन नाही आहे. यात फार चांगल्या मार्गातून सरकार स्थापन झालेलं आहे.